नमस्कार मित्रांनो, मराठी सोल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण स्टार प्रवाह वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका शुभविवाह या मालिकेतील आकाश म्हणजेच अभिनेते यशोमन आपटे यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत। आकाशांचं पूर्ण नाव आहे यशोमन विवेक आपटे। त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1994 रोजी महाराष्ट्रातील मुंबईमधील विलेपार्ले येथे झाला। 2023 नुसार त्यांचं वय 29 वर्ष। यशोमन यांनी त्यांचं शालेय शिक्षण पार्ले टिळक मराठी माध्यमिक विद्यालयातून पूर्ण केलं, तर त्यांनी कॉलेजचे शिक्षण M.L. डहाणूकर कॉलेजमधून पूर्ण केलं। यशोमनला सिंगिंगची फार आवड आहे, याबरोबरच त्यांना ट्रॅव्हलिंगची देखील खूप आवड आहे। फोर व्हीलर चालवायला देखील त्यांना प्रचंड आवडतं। वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला ते नेहमीच जात असतात। महाराष्ट्राच्या चॉकलेट बॉय असणाऱ्या यशोमन यांचे इंस्टाग्रामवर 2,37,000 जास्त फॉलोअर्स आहेत, तर फेसबुकवर 22,700 जास्त फॉलोअर्स आहेत। मालिकेच्या एका एपिसोडसाठी ते अंदाजे 20 ते 25 हजार रुपये चार्ज करतात। लहानपणापासूनच यशोमन यांना गायनाची प्रचंड आवड होती। ते जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष तबलादेखील शिकले आहेत। वेगवेगळे वाद्य वाजवायला त्यांना फार आवडतं, परंतु त्यांना स्टेजची फार भीती वाटायची। हळूहळू त्यांची ही भीती कमी कमी होत गेली। 11वीत असताना त्यांनी एका एकांकिकेत काम केलं व यशोमन त्यातच रमू लागले। त्यानंतर अनेक एकांकिका स्पर्धा, नाट्यस्पर्धा, यूथ फेस्टिवल, नॅशनल लेवल यूथ फेस्टिवल यामध्ये ते नेहमी सहभाग घेऊ लागले। मुंबई यूथ फेस्टिवलमध्ये त्यांना वैयक्तिक 5 पुरस्कार देखील मिळाले। या फेस्टिवलमध्ये त्यांना वेस्टर्न ग्रुप सॉन्गमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं, तर ऑर्केस्ट्रामध्ये गोल्ड मेडल मिळालं होतं। यशोमनने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली ती रंगभूमीपासून। 2015 साली त्यांचं पहिलं नाटक झोपाळा हे प्रचंड गाजलं व खऱ्या अर्थानं यशोमन आपटे एक अभिनेते म्हणून उदयास आले। त्यानंतर BP, एक बाकी एकाकी, पतंग, मऊ यासारखी त्यांची नाटकं प्रचंड गाजली। यासोबतच लव टाओ गौरी हे नाटक देखील प्रचंड गाजलं, तर 2019 साली फुलपाखरू या नाटकाची प्रचंड चर्चा झाली। संस्कृती कलादर्पणतर्फे बेस्ट ॲक्टर हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला। 2016 हे वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं। 2016 साली फोटोकॉपी या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा काम केलं व त्यानंतर याच वर्षी प्रदर्शित झालेल्या 35% काठावर पास या सिनेमात देखील यशोमन झळकले होते। 2016 सालीच कलर्स मराठीवरील आवाज या मालिकेत त्यांनी संत सोपानदेवाची भूमिका साकारली होती। त्यानंतर 2017 हे वर्ष त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले। झी युवा वाहिनीवरील फुलपाखरू या मालिकेत त्यांनी मानस नावाची मुख्य भूमिका साकारली व खऱ्या अर्थाने यशोमन हे महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात जाऊन पोहोचले। त्यांच्यासोबत अभिनेत्री ऋता दुर्गळे यांनी वैदेही नावाची मुख्य भूमिका साकारली होती। मानस आणि वैदेही यांची जोडी प्रचंड गाजली। त्यानंतर सोनी मराठी वाहिनीवरील श्रीमंताघरची सून या मालिकेत त्यांनी अथर्व नावाचं पात्र साकारलं होतं। आनंदी हे जगसारे या मालिकेत देखील यशोमन आपटे काम केलं होतं। 2020 साली सोनी मराठीवर सुरू झालेली मालिका सिंगिंग स्टार गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे या मालिकेत यशोमन यांनी आपल्या सिंगिंगची कला दाखवून दिली। या मालिकेचे ते उपविजेते ठरले होते, तर 2023 मध्ये प्रचंड चर्चेत आली ती स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झालेली मालिका शुभविवाह। या मालिकेत त्यांनी आकाश नावाची भूमिका साकारली आहे। वयाने जरी मोठा असला तरी लहान मुलासारखे वागताना दाखवलं आहे। या कार्यक्रमातील यशोमनचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडत आहे। थोड्याच दिवसात ही मालिका प्रचंड गाजली आहे। शुक्रिया तू इथे जवळ रहा यासारख्या म्युझिक व्हिडिओ देखील प्रचंड गाजले आहेत। शुक्रिया तू इथे जवळ रहा यासारखे म्युझिक व्हिडिओ देखील प्रचंड गाजले आहेत। तुझ्याविना हा त्यांचा म्युझिक व्हिडिओ खूप गाजला। या व्हिडिओला यूट्यूबवर 2.5 मिलियन व्ह्यूज आहेत। फुलपाखरू या मालिकेत त्यांनी स्वतः 4 गाणे गायली आहेत। त्यातील ओढ तुझी छळते मला हे त्यांचं पहिलं गाणं, संबळ, ताशा, धनगर ढोल, तबला अशी वेगवेगळी वाद्य वाजवायला त्यांना प्रचंड आवडतं। 2019 साली महाराष्ट्राचा सर्वाधिक आकर्षक पुरस्कार हा किताब त्यांनी जिंकला। स्टार परिवार पुरस्कार 2023 मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य हा पुरस्कार देखील मिळाला आहे।
त्याने 2021 मध्ये कॅप्टन कूल हा कॅफे सुरू केला आहे. यशोमन आपटेचे वडील विवेक आपटे ते एक लेखक आहेत. त्यांची आई, मोठा भाऊ अभिमान आपटे, त्यांच्या मावस बहिणी असे कुटुंबात त्यांचे सदस्य आहेत. तर शुभविवाह या मालिकेतील आकाश तुम्हाला आवडतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा.